दाभा के रेलवे लाइन के पास ऑटो चालक को नकली सोना बेचने की घटना सामने आई है। नकली सोना देकर उससे 20,000 की रकम ऐंठ ली। मामले में हिंगनघाट पुलिस ने धनराज भोसले और विधि संघर्षित निवासी रिमढो इन्हें कड़वघाट शिवार के जंगल में हिरासत में लेकर उनके पास से 43,480 रुपए का मुद्देमाल जब्त किया, साथ ही गुप्ती जैसे शस्त्र को भी जब्त किया। पुलिस से मिली जानकारी के अनुसार संत ज्ञानेश्वर नगरी मसाला के प्रशांत उमाटे के ऑटो में धनराज भोसले और विधि संघर्षित ये दोनों आरोपी प्रवास कर रहे थे। उन्होंने प्रशांत को हमारे पास सोना है, लेना है तो बोलो, कहते हुए उसका मोबाइल नंबर लिया। मोबाइल पर आरोपी ने धनराज को फोन करके सोना लेने ढाबा परिसर के रेलवे लाइन पर आने को कहा और उनकी बातों में आकर प्रशांत वहाँ गया, जहाँ आरोपियों प्रशांत को नकली सोना देकर 20,000 की रकम ऐंठ ली। प्रशांत को जब उसके साथ धोखाधड़ी होने की बात पता चली तब प्रशांत ने हिंगनघाट पुलिस थाने में शिकायत दर्ज की। इस पर पुलिस तत्काल हरकत में आई और उन्होंने कवरघाट शिवार में शिकंजा कस के आरोपियों को हिरासत में लिया और उनके पास से 43,880 रुपए का मुद्देमाल जब्त करके गुप्ती सरखे शस्त्र को भी जब्त किया। जिला पुलिस अधीक्षक प्रशांत होलकर, अपर पुलिस अधीक्षक यशवंत सोलंकी, उप विभागीय पुलिस अधिकारी दिनेश कदम, थानेदार संपत चौहान के मार्गदर्शन में पुलिस उपनिरीक्षक सोमनाथ टापरे, गुन्हे शाखा के विवेक बंसोर, प्रशांत भाई मारे, विलास कोकोड़े, पंकज घोड़े, प्रशांत वाटखेड़े, उमेश बेले, राहुल साठे, संग्राम मुंडे, रमेश सोनेकर, विशाल ढकले, नितिन ताराचंदी, आकाश कांबले इत्यादियों ने काम को अंजाम दिया। दिनांक 27/3/2022 रोजी फिर्यादी प्रशांत उमाटे राहणार मसाळा जिल्हा वर्धा एक ऑटो चालक आहेत। ते पोलीस ठाण्यात येऊन त्यांनी खबर दिली की दिनांक 26/3/2022 रोजी हिंगणघाट पोलिसांच्या हद्दीतील दाभा शिवारात काही पारधी लोकांनी त्यांना सोनं दाखवलं आणि ते खरं सोनं आहे, पारधी असल्यामुळे तो त्यांच्याकडून कोणी सोनं घेत नाही तर ते तुम्ही कमी दरात सोनं तुम्हाला देऊ शकतो आहे अशा प्रकारची त्यांना लोभ दिला। त्यामुळे फिर्यादी त्या लोभाला बळी पडली आणि त्या बळी पडल्यानंतर 20,000 रुपये देऊन त्यांनी त्यांच्याकडील नकली सोनं घेतलं। ज्यावेळी फिर्यादीने चेक केलं तेव्हा ते नकली आढळलं आणि त्यानंतर त्यांची फसवणूक झाली असं त्यांना लक्षात आल्याने त्यांनी पोलिसांना कंप्लेंट दिली, कंप्लेंट दाखल करण्यात आलेली आहे। त्यानंतर PSI टापरे व DB पथक यांच्या नेतृत्वाखाली टीम नेमून धाबा परिसरात ट्रॅप लावला असता त्या ठिकाणी दोन आरोपी ताब्यात मिळाले, एक मेजर होता आणि एक मायनर होता। मेजर आरोपी अटक करण्यात आलेला आहे, त्याचं नाव धर्मराज भोसले हा पारधी आहे आणि हा सराईत गुन्हेगार असल्याचं दिसून आलेलं आहे। त्याच्यामुळे आम्ही आतापर्यंत घातक हत्यारं प्लस गुन्ह्यात वापरलेले नकली दागिने आणि खरे असलेले दागिन्याचे तुकडे आणि गुन्ह्यात गेलेली फिरतीचे गेलेले 20,000 रुपये रोख रक्कम आणि 5 मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। या आरोपांनी अनेक या प्रकारे आणखी गुन्हे केले असण्याची शक्यता आहे। सध्या आरोपी पोलीस कस्टडीत असून तपास चालू आहे। हिंगणघाट से BCN न्यूज के लिए रवी यनोरकर की रिपोर्ट।